सेम डे पण दुसऱ्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स. सर आपण आता व्लॉग करत आहोत भाव्याला, जे कोलॅब साठी रिक्वेस्ट आली आहे पूजाला, म्हणजे ते ऑटोमॅटिक झुला जो आहे, ऑटोमॅटिक आता स्विंग, ऑटोमॅटिक झोका जे बाळाला त्याच्यामध्ये झोपवायचं आहे, त्याच्याबद्दलच आपण आता सुरुवात करूया की तो कसा आहे, काय आहे आणि त्याला कसं इन्स्टॉलेशन आहे आणि त्यांनी भाव्याला काय फायदा होणार आहे, त्यांनी आम्हाला कोणत्या गोष्टीचा आराम होणार आहे की काय फायदा होणार आहे याच्याबद्दल. मी काढू? अरे बाहेर तरी काढतो. अरे बाहेर पण तू काढणार? अरे मग फोड ना, मी तिथून काढतो फक्त बाहेर, तिथून पण तूच काढणार. हे असं असतं का, म्हणजे का माझ्याकडे एकच असा सॅम्पल आहे जो खरंच असा आहे, तर म्हणजे असे अजून पण आहेत का? मलाच असं कारण का मीच ठेवलं होतं इथे. असं स्वतः कुठे ठेवलेले चम्मच प्लेट वगैरे ठेवली असेल ते पण उचलत जा. नाही पण सगळं काय तसं असेल तर हीच आवडते हा जोक. आपण तरी असं पूर्ण आता ओपन करून घेणार आहे. पूजा ताई आपल्या अनरॅप करायला चालू झाल्यात जे काय पार्सल आले ते. मी काय हेल्प करू? नाही नको, मी करू. असं ना, कशी आवड येईल भलतीच आहे. तर पूजाच मी घ्यायला मध्ये काय असेंबल करायला हेल्प नाही करणार आहे, कारण की पूजाच बघूया. एखादी मॉम जर घरी एकटी आहे किंवा ती स्वतःच असेंबल करू शकते की नाही, कारण की दुपारचा वेळ मॉम जास्त करून घरी एकट्याच असतात, तर कधी म्हणजे असतात पण डॅड्स पण अवेलेबल असतात, बट काय ही गोष्ट तशी आहे की एखादी आई स्वतःच ह्याला असेंबल करू शकते का, तिला हेल्प लागेल या गोष्टीला. लेट्स सी. एवढा मोठा माणूस आहे ना सोबत, आपण तर तुला हेल्प नाही करत आहे, अजून काम वाढवतोय. ते बघ ते बसलं त्याच्यावर. तुझ्या त्यात काय मशीन वगैरे असेल ना, हे खराब नको व्हायला. ते बघ ते बोलतच काहीतरी चालू आहे. अरे अरे मग ऑफकोर्स आतल्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या पाहिजे. खुलता काही फुलेना मला आठवली नाही, गाणे ऐकून. मला वाटतं असेंबल करणं सोपं जाईल पण हे पॅकिंग अनरॅप करणं तिला असं वेळ लागत. बट ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे, पण ही चांगली गोष्ट आहे का, कारण की आतला प्रोडक्ट पण सेफ सगळे. त्यांनी ज्या एक दोन गोष्टी म्हणजे ती एकच नाही ना, त्यांनी अजून त्या बॉक्स सोबत अजून दोन गोष्टी दिल्यात. पागल, त्या दोन्ही गोष्टी ह्याच्या सोबत येणार आहेत, मग त्या व्यवस्थित राहायला पाहिजेत म्हणून त्यांनी तसं शेअर केलं, तसं त्यांनी डिलिव्हर केलं. मम्मी मशीन वगैरे का चेक कर? अच्छा रूफ टाईप, रूफ वगैरे. सुपर मॉमनी लावून टाकलाय गॉगल आणि ती गराज मध्ये तिचं काम करतीये, ती अनबॉक्स करतीये, करत चालली आहे. 4 तास झाले फक्त पॅकिंग खोलतीये. नाही मग एवढं सिक्युअर दिलंय त्यांनी, विचार कर. असं नाही की हलक्यात देऊन टाकलंय काय पण. सुपर मॉमनी बनवून टाकलंय तिच्या बेबीला सुपर बेबी आणि स्वतःचा चष्मा काढून टाकलाय. ओहो वायर्स, मला माहित नाही काय बोलतात ते, जे काय आता ते बाकीचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स असणार आहेत ते प्रॉपर तुला असेंबल करतानाच आपल्याला समजून येईल कुठे काय काय असणार आहे. अच्छा गिटारला जसं केस देतात त्याला पण तसं केस दिलंय, चांगलं आहे. हा कुठे पण आपण बाहेर घेऊन जायचं असेल तर तुझ्याच म्हणणं आहे की एकदम हलकं आहे तर ओके. आर यू शुअर असं असणार आहे? अरे ए बाबा, ए बाबा, ए बाबा, ए बाबा, ए बाबा, ए 2-3 महिना तर रूप झाले बाबा. ए बाबा, ए बाबा, एकदा सगळं प्लास्टिक खोलून टाक ना एकदाच. किती वेळ झालं सगळं सामान खोलते तरी प्लास्टिकच काढत बसली. भव्या सरक
तुझ्या आतापर्यंत तरी तुला माझी हेल्पची गरज म्हणजे माझी गरज लागली काही? तुला बरं रे पूजा माहिती कोणती गोष्ट काय आहे ते तेच आहे का पण नेमकं? आर यू शुअर पूजा? काय पूजा मेकॅनिकल कोर्स फील्स केलाय की काय? हे जे तुझ्या हातात आय थिंक ते पाळणा लटकवायच होते तिने मग काय घेतलं? मी पूजाला ह्याच्यामध्ये अजिबात हेल्प नाही करत आहे का, कारण की मला ऍक्च्युअल मध्ये बघायचं हा प्रोडक्ट ती स्वतःच सगळं काही इन्स्टॉल करू शकते की नाही. मेकॅनिक ते दुसऱ्याचा असेल पूर्ण सगळे एक मध्ये आला छोटासा एक हडल छोटासा प्रॉब्लेम कारण की ते त्याच्यात फिट नाही होते पूजा कदाचित ते दुसऱ्याचा असेल. पूजा इज पूजा है ना. त्याला तुला जास्त ताकद लावावी लागते पूजा बनवताना. तर हे जे हँगर आहे ते फिट करायला इथून दोन असे जे काय बोर्ड दिलेत ते पण प्लास्टिक आहेत असं नाही की ओपन एंडेड आहे की काय कटवीट लागेल हात देत लागलो होती. नाही नाही तूच लाव तूच लाव. ट्राय ट्राय इट युअरसेल्फ. आला ना कायची घेतले होते मी किती स्मूथली गेलं हे पूजा ने मला समजलं पण नाही त्यांनी करून पण टाकलं. काही गोष्टींसाठी खरंच मॉम्स ग्रेट असतात. तर इन्स्टॉल केल्यानंतर ही वायर इथे प्लग इन केली पूजाने आणि हे पूजा एकदा प्ले करून दाखव ना प्लीज. आणि त्याच्यासोबत आलेली ब्लँकेट हे त्यांचंच आहे. नटबोल एकदम कसून आता पूजा बटन चालू केलं तर इथं आपल्याला स्पीड म्हणजे स्पीड कंट्रोल करायसाठी दिलं एक स्विच. त्या सगळ्याचं मेकॅनिझम काम करता आणि त्यामुळे झोक्याला आपला एक मुवमेंट भेटतो स्विंग भेटतो. हा आता ह्याच्यामध्ये जी मोठी पिशवी होती व्हाईट कलरची त्याच्यामध्ये जे ब्लँकेट टाईप आलंय पूजा आता त्याला पाईप्स टाकते त्याच्यामुळे मग त्याला एक हार्ड बेस तयार होईल ना पूजा त्याचा सपोर्ट त्याच्या कॉर्नर्सला. मग हे काय आणि हे काय ह्याच्यामध्ये मला वाटतं बेबीलाच तू बरोबर लावलं असं वाटतं बेबीला झोपायला. मग हे वाला काय? हे पण बेबीला झोपायला हे ब्लँकेट सकट आहे ते असंच आहे नॉर्मल आहे. ओ काढते आता मी. अरे वा असं पण छान तयार होत आहे. थोडीशी अजून मेहनत करावी लागणार आहे कारण की पूजांनी जे कर्व्स होते ते ऍक्च्युली लावलेच नाही ते आता तिने आपल्या बेटा लागेल ना कोपऱ्या कोपऱ्यात कुठं कुठं फिरतीस तू बस नाही का ठिकाणी जरा कैची दे इथे पहिलं तर कैची खेळायची गोष्ट आहे का हे सगळे पार्ट्स होते. आता मी भाव्याला पण काही हात म्हणजे भाव्याला पण काही थांबवत नाही करण्यापासून किंवा काहीच नाही कारण की मला ऍक्च्युअल मध्ये बघायचं जे मी मगापासून मेन्शन करतोय की पूजा बाळाला हँडल करता करता स्वतः सगळं काही करू शकतेय का आणि ऑलमोस्ट तिने केलंय. काय वाटतं पूजा बाकीचं करशील पूर्ण झालं
सर्वात हार्ड काम हे भेटलंय मला. का काय? अरे याच्यात जातच नाहीये हे. मग ते त्याचं नसेल पूजा, ते त्याचं नाहीच आहे ऍक्च्युली. हे बघ इकडे गेलं ते. हेल्प करू कर ना, बोल ना काय. नाही करणार. तर तो पाईप जात नव्हता म्हणून पूजा आता त्याला काढलं आणि असं घुसवण्याचा प्रयत्न करतो. सेपरेट सेपरेट. आय डोंट थिंक ते होईल. अरे वा पूजा. हो बोलते दिमाग दिमाग. ते स्ट्रिप्स लावायच्या बाकी आहेत ना फक्त. स्ट्रिप्स तिथे जाणार आहेत म्हणजे प्रॉपर त्या झोक्याला असं कॅरी करतील. बस खाली बस खाली बस. माझं फोनमध्ये डाउनलोड करून ठेवलंय भाव्याला टाइमपास करावा म्हणून. असं पकडायचं बेटा असं. हां अरे 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 वाजवा शाबाज. एक तासात परीक्षा आणि तो आता वाचत बसले. ते आता कुठे बाकीचे पट्टे तुलाच माहिती. मी यात काहीच नाही हात लागलाय. त्याच्या झिप्स ओपन करून झाल्यावरती ह्याच्यामध्ये बेबीला झोपवायचं. आमच्या बेबीला तर मी झोपवतो. भाभी ऍक्च्युली खूप दिवसानंतर झोप्यात झोपते म्हणून ती ह्यामध्ये झोपत होती बेटा. ह्याच्यातच झोपत होती तू. हे डॉलीला झोपव. तिच्या डॉलीला झोप. डॉलीला झोप. थांब थांब बेबी. हे सेफ्टीसाठी आणि तिथून हे चालू करायचं आपण. डॉली झो ओपली. डॉली झो ओपली. असं काय तर मेकॅनिझम काम करत आणि मग झोका प्रॉपर. हा थोड्या वेळाने मग झोका काही सेकंड्स नंतर आहे ना पूजा. काही सेकंड्स नंतर झोका मग स्वतःहून स्विंग होऊ लागतो. तर नाईस प्रोडक्ट सजेस्ट करू ना पूजा. काय फायदा आहे तुला? स्विंग करावं नाही लागणार. ऍटलीस्ट तुला काही काम असतं नाही किंवा तुला स्वतःला आराम पाहिजे असेल तर. ह्याचा काय जास्त नॉईस पण नाही ना की शांततेत झोपेल पण. भाव्याला ऍक्च्युली ह्याच्यामध्ये झोपवलं तर ती घाबरून उठते. का? कारण की तिला खूप वेळ झाला आता झोप्याची तिला सवय नाही आहे. बट आता तिला कसं मांडीवरती घेऊन पूजाला तिला मांडी हलवत तिला झोपवावं लागतं. तर त्याच्यासाठी तिला हेल्प होणार आहे की झोक्यात टाकलं मशीन ऑन केली की झोका हळूहळू बांधणार. थोडासा वेळ लागेल अर्धा एक दिवस भाव्याला तरी सवय व्हायची. पण एकदा सवय झाली की मग भाव्या आरामात त्या झोपत राहील. हा पूजा प्रोडक्ट कसा वाटला ओव्हरऑल? छान आहे. मला जेव्हा गरज होती तेव्हा पाहिजे होतं.